वसंत हृदय चैत्र हा लेखिका दुर्गा भागवत यांच्या या पाठाला आपण आता सुरुवात करीत आहोत. हा पाठ पाहताना आपल्याला वसंत ऋतू म्हणजे काय, दुर्गाबाई भागवतांना मिळालेले पुरस्कार, त्यांची पुस्तके या सगळ्यांचा परिचय आपण या पाठाच्या निमित्ताने करून घेणार आहोत. तर दुर्गाबाई भागवतांचा हा वसंत हृदय चैत्र हा पाठ अभ्यासताना आपल्याला वसंत ऋतूचे अनेक विभ्रम आपल्याला अनुभवायस मिळणार आहे. कारण म्हणतात ना, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशा या सहा ऋतूंचे वेगवेगळे विभ्रम निसर्गाने आपल्याला अनुभवण्यास दिलेले आहे. हे अनुभवताना ग्रीष्माची काहिली सुरू होते, फाल्गुन होळीचा हा महिना संपतो आणि वसंताला सुरुवात होते. मग ह्या वसंत ऋतू ऋतुराज आहे हा. मग दुर्गाबाई भागवतांनी जे काही या पाठात सांगितलेलं आहे ते आपण अभ्यासत आहोतच, पण आपल्याला या पाठाच्या निमित्ताने लाभलेल्या दुर्गाबाई भागवत यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. दुर्गाबाई भागवत या ललित लेखिका आहेत आणि ह्या ललित लेखिका असताना यांनी हा वसंत ऋतूवरचा हा पाठ आपल्याला अभ्यासण्यासाठी त्यांच्या ऋतुचक्र या कादंबरीतून दिलेला आहे. या पाठामध्ये आपल्याला निसर्गाचं वर्णन अनुभवास मिळणार आहे. निसर्गाला आपलंसं करा हा संदेश आपल्याला या पाठातून मिळणार आहे. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचं संरक्षण आपण किती आत्मीयतेने केलं पाहिजे हेही या पाठातून आपण अभ्यासणार आहोत. खरं तर निसर्ग आणि माणूस यांचं नातं आपण नेहमीच जपलं पाहिजे. संवेदनशीलता, समय सूचकता आणि मुळात म्हणजे सृजनशीलता हे मूल्य हे आपण आपल्यामध्ये या झाडांच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये रुजवणार आहोत. त्यानंतर चिकित्सक विचार जे काही दुर्गाबाई भागवतांनी या पाठाच्या माध्यमातून मांडलेले आहेत तेही आपण अभ्यासणार आहोतच. आता दुर्गाबाई भागवत या ज्या आहेत ललित लेखिका आहे, यांचा गाढ व्यासंग असा आहे, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदन प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. हे पाहताना आपण त्यांच्या जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकांचा परिचय आपणही करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी दुर्गाबाई भागवतांचा परिचय करून घेताना त्यांचा जन्म इंदूर येथे 10 फेब्रुवारी 1910 रोजी आणि मृत्यू त्यांचा मुंबई 7 मे 2002 रोजी झालेला आहे. या खरं तर मराठी लेखिका 92 वर्षांचं दीर्घायुष्य यांना लाभलेलं आहे. वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचं खूप मोठे योगदान आहे. लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्ध साहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश यामध्ये होतो. हे लेखन करतानाच त्यांनी फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषासुद्धा खूप चांगल्या रीतीने अवगत केलेल्या होत्या. संस्कृत, पाली आणि इंग्लिश या भाषांमध्ये लेखनही त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी त्या 1935 त्या MA झालेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी इंडियन कल्चर हिस्ट्री शाखेत अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केलं आहे. PhD प्रबंधासाठी सिंथिसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रिव्हियन्सेस ऑफ इंडिया या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केलं, परंतु प्रबंध काही सादर केला गेला नाही. त्यांच्या काही प्रबंधातील निवडक भाग हे परदेशी काही भाषांमधून सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. खरं तर त्यांचे सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्य, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक आणि सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ त्यांनी अभ्यासपूर्ण नोंदवलेले आहेत. अभ्यास आणि लिखाण हे त्यांच्या आस्थेचे विषय होते आणि त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयीचा अपूर्व संगम आपणास आढळतो. त्यांच्या
मनाची कोमलताही आपल्याला आढळते. आपणास जे जे ठावे ते इतरांना सांगावे या समर्थ रामदासांचा विचार त्यांनी प्रत्यक्ष आणण्याची तळमळ त्यांच्या या लिखाणातून आपल्याला दिसून येते. त्यांचे व्यासंग, चिंतन, मनन हे विचारही त्यांच्या साहित्यामध्ये दिसून आलेले आहेत. दुर्गाबाई भागवतांचा अस्सल भारतीयत्व आणि सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यामुळं ललित निबंधाच्या क्षेत्रामध्ये एक नवा मानदंड त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि अशा या दुर्गाबाई भागवतांची ही अनेक पुस्तकं आपण पाहत आहोत. यापैकी त्यांच्या काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. ऋतुचक्र, डूब, पैसी विठ्ठलासंबंधीचा हा लोककथा संग्रह आहे. भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहे. 1971 साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना पैससाठी प्राप्त झालेला आहे. खरं तर दुर्गाबाईंनी इंदिरा गांधींनी त्या लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ सरकारने देऊ केलेली पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनी नाकारलेले आहेत. अंजली कीर्तने यांनी दुर्गा भागवत एक शोध ही टेलिफिल्म तयार केलेली आहे. ह्या टेलिफिल्ममध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा दुर्गाबाई भागवतांच्या जीवनाचा परिचय आपणास तिथे दिसून येतो. त्यांना जेव्हा संशोधन करायचं होतं तर संशोधन करण्यासाठी त्या आदिवासी भागांमध्ये गेल्या आणि जंगलात फिरता फिरता त्यांनी आदिवासींच्या वेगवेगळ्या भाषा सुद्धा शिकून घेतलेल्या आहेत. बिनभांड्यांच्या चुलीचा स्वयंपाकही त्या तिथे शिकलेल्या आहेत. काय झालं पण एकदा रानटी सुरणाची विषबाधा त्यांना झाली आणि त्यांना आजारपणाला सामोरं जावं लागलं. पण या काळामध्ये त्यांनी अनेक कादंबऱ्यांचं वाचन केलं. हे अव्याहत फिरणारं ऋतुचक्र, ऋतू म्हणजे खरं फिरता काळ, सृष्टीला कवटाळणारा, काळाची खरं पावलंच म्हणा ना. या ऋतुचक्रामुळे दुर्गाबाईंचं साहित्यामध्ये स्वतंत्र स्थान निर्माण झालं आहे. लिखाण ही खरं तर लज्जानम्र वल्लरी, ती एकांतात फुलते. मी माझ्या लिखाणाला ध्येयस्वरूप मानत नाही तर प्रकृती धर्म मानते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1956 ते 1975 हे दुर्गाबाईंच्या लेखनाचं बहरणारं पर्व. खरं तर त्या म्हणतायत की जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन आणि माझं मी पण या इथे ठेवून जाईन. हे खरोखरच खरंच आहे. पण यांच्या साहित्यामधून त्यांनी त्यांचं मी पण हे आपणापुढे इथेच ठेवून गेलेले आहेत. तर आपणास या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला वसंत ऋतूचं वर्णन अभ्यासायचं आहे. खरं तर वसंत ऋतूला ऋतुराज वसंत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक ऋतूचा ना आपला आपला स्वभाव आहे आणि हा स्वभाव आपल्याला निसर्गाचे जे विविध रूप आहेत या रूपांमधून प्रतिबिंबित झालेला दिसतो. वसंत ऋतूतील चैत्राचं मनोज्ञ दर्शन आपल्यापुढे या पाठातील वेगवेगळ्या झाडांचं वर्णन करताना आपल्यापुढे उभे राहतं. वसंत ऋतूची चाहूलच खूप काही मनोहरी आहे आणि चैत्रातील निसर्ग अनुभवणं या सर्वार्थानं आनंदानुभवच आहे. निसर्गातील या घटकांचं सूक्ष्म निरीक्षण दुर्गाबाई भागवतांनी केलेलं आहे आणि ते शब्दात मांडण्याचं लेखिकेचं कसब, त्यामुळे वसंत हृदय चैत्र खरोखर हुबेहूबपणे आपल्या डोळ्यापुढे उभे राहतो. आणि ऋतुचक्र कादंबरीतील हा वसंत हृदय चैत्र खरोखरच ऋतुराज मधुमास असं जे म्हटलेलं आहे ते खरोखरच योग्य आहे. कारण वसंत हा ऋतुराज, वसंत आत्मा याला म्हटलेलं आहे. आणि आपल्या पाठाला शीर्षक दिलेलं आहे की वसंत हृदय चैत्र, कारण वसंतामध्ये जरीही पाऊस नसला तरीही निसर्गाचे जे विभ्रम आहे आणि विलोभनीय दृश्य आहे हे आपणास खरोखर अनुभवास मिळतं. आणि म्हणूनच याला वसंत हृदय चैत्र, म्हणजे वसंत हा आत्मा सगळ्या ऋतूंचा असं या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे. वसंत उत्सव खरं तर हा निसर्गाचा उत्सव. निसर्ग तर नेहमी सुंदर असतो पण वसंतामध्ये ना याचं रूप काही वेगळंच आपल्यापुढे दिसतं. आपल्या जीवनातही तारुण्य हा वसंताचाच काळ असतो आणि वसंत ही सुद्धा निसर्गाची युवावस्थाच म्हणा ना.
महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये वसंत ऋतूचं खूप सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने तर गीतेत ऋतूंना कुसुमाकर असं संबोधलेलं आहे आणि कविवर्य जयदेव तर वसंताचं वर्णन करताना खरं तर थकत नाहीतच. निसर्गाचं आकर्षण आपल्याला आहे पण वसंत ऋतूमध्ये त्याचं जे सौंदर्य आहे ते अतिशय खुलून आलेलं असतं आणि आपण जर ह्या उघड्या डोळ्याने निसर्गाकडे बघणं खरं तर गरजेचं आहे. निसर्गाच्या माध्यमातून चलित स्थितीत असणाऱ्या या आपल्या देहाला थोडा आराम देऊन आपण निसर्गाकडे खरं तर वळायलाच पाहिजे. कारण निसर्गामध्ये एक अजब अशी जादू आहे. आपल्या मनातल्या वेदना विसरण्याचं कसब हे निसर्गामध्येच आहे. निसर्गाला तर कधी अहंकाराचा लवलेश नसतोच आणि तो ईश्वराच्या जवळ आहे. म्हणून आपण निसर्गाच्या जवळ जातो तेव्हा जणू काही आपण निसर्गाच्या जवळ जात आहोत असं म्हटणं खरं तर याच्यात वावगं नसूनच. निसर्ग सुख हे जे आहे हे आपल्या मानवातल्या दुःखांच्या खूप पलीकडचं आहे. वसंत असू देत अथवा वर्षा ऋतू असू देत पण वेगवेगळ्या मार्गाने खरं तर हा ईश्वर पृथ्वीवरून जणू काही आपला हात फिरवत असतो आणि त्याच्या चैतन्यदायी स्पर्शाने ही सृष्टी खरोखर फुलून जाते. वसंत उत्सव हा खरं तर आशावादाचं प्रतीक आहे. वसंताची आपण नेहमीच पूजा करत आलेलो आहे. पाऊस नसतानाही सृष्टीला नवीन पालवी फुटवण्याची किमया ही खरं तर ईश्वरी किमयाच म्हटलं पाहिजे आणि ही होते वसंत ऋतूतच साकार. म्हणून वसंत हा ज्याच्या अंगी भिनलेला आहे त्याच्या जीवनामध्ये कायम हा वसंतच नांदत असतो. जीवन व वसंताला ज्याने एकरूप केलेलं आहे अशा व्यक्तीला आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपण संत म्हटलेला आहे. आणि जो जीवनात वसंत आणतो तोच खरा संत आहे असं म्हणणं आपल्याला वावगं ठरणार नाही. खरं तर गीतेमध्ये विभूती योगाच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला पृथ्वीवरचा कुसुमाकरच म्हणून संबोधतात आहे. आणि म्हणजेच वसंत ऋतू तो म्हणजे मीच असं श्रीकृष्णाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोकिळा सुद्धा या ऋतूमध्ये आपला पंचमस्वर लावते आणि माधव जुलियन सारखे कवी म्हणतायत, नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंदोळे, कोकिळ ऐकवत व मधुर बोल. आणि कोकिळा मग काय म्हणते माहितीये, ऋतू वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले, पांडुरंग आले आले, असंच या ठिकाणी म्हटलं आहे. खरं तर होळीपासून वाढत चाललेल्या उष्म्याला खरं तर रखरखाटामध्ये झाडे वेली पशु पक्षी सगळे काही त्रस्त होऊन जातात आणि गारव्यासाठी सगळे असुसलेले असतात. ही जमिनीवरची ओल ना या काळामध्ये सुकून गेलेली असते आणि दिवसभराच्या तापमानामध्ये खरं खूप वाढ होते. पहाटे अगदी उबदार पांघरून घ्यावंसं वाटायला लावणारी थंडी मात्र दुपारी आपल्याला अगदी हाय हाय करायला लावते आणि या तापमानाचे आकडे खरं तर बदलत जातात. आणि अशा या तळपत्या उन्हामध्ये शिशिरामध्ये जी निष्पर्ण झालेली वृक्ष आहेत ना त्यावर कोवळी कोवळी अशी तांबूस पालवी फुटायला लागते. आणि नुसती पालवीच नाही ना तर या ऋतूमध्ये आपल्याला फुलंसुद्धा बहरायला लागलेली दिसतात. आपण गुलमोहर पळस ही वृक्ष आपण जर बघितली ना तर या ऋतूमध्ये किती सुंदर मनाला गारवा देतात आणि आपल्या डोळ्यांना एक सुखद असा स्पर्श ते बहालही करतात. अशा या वसंताच्या या याच्यामध्ये आपल्याला गुलमोहराची जी पोपटी पालवी आहे ही आणि याच्यामध्ये अगदी मध्ये मध्येच उमलून आलेले केशरी तुरे अगदी दिमाखात असतात. आणि या किरमिजी तांबड्या फुलांचा गुच्छ म्हणजे जणू काही पलीकडची शालमलीच आपल्याला वाटते. आणि नंतर आपल्याला कधी कधी कडुलिंबाखाली सुद्धा रेंगाळ असं वाटतं कारण त्यामध्ये ओली जी हवा येते ती आपल्याला अगदी घ्यावीशी वाटते. आणि कडुलिंबाचा मधुर वास खरं तर तो फुलमोहराचाच बरं का असतो. आम्रवृक्षावर झोके घेणारी हिरवी कैरी आपण पाहिली की अगदी आपल्याला तिला पाहून काही वेगळ्याच गोष्टींची आठवण होते. तर असा हा ऋतूपतींचे द्वार असलेला हा वसंत ऋतू. आणि वसंत ऋतू म्हणजे खरं तर संपूर्ण सृष्टीला कवटाळणारा, हसवणारा, नटवणारा, रिझवणारा, तापवणारा
हा कोळपणारा सुकविणारा जणू काही तप्त सृष्टीचा हा प्रियकरच असं ज्ञानेश्वरांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि पण मंडळी खरं पाहायला गेलं तर वसंत म्हणजे खरं तर जीवनाचं प्रतीकच. भगवंतांनी आपल्याला धडा जो दिलेला आहे हा आपण जगत असताना दुःखाचे रखरखाट असणारच, घाव बसणारच, पण तरीसुद्धा सुखाची पालवी, आनंदाची बरसात आणि मधुर फळं या वसंतातच आपल्याला चाखायला मिळणारच. म्हणूनच आपल्या मनामधल्या ज्या वाईट अनिष्ट रूढी ज्या आहेत किंवा ज्या दुर्वसना आहेत, ज्या दुर्बुद्धी आहेत, ह्या आपण होळीच्या धगधगत्या अग्नीमध्ये आपण त्याला अर्पण करतो आणि नवीन सुखाची चाहूल चैत्रापासून आपण नवीन संकल्प घेऊन आपलं जीवन साकारायला मदत करतो. आणि ही सद्बुद्धी, ही सुवासना आपल्याला जणू काही हा वसंत ऋतूच आपल्याला देत असतो. आणि त्यामुळे हा वसंत ऋतू जो आहे हा आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतो. आणि वसंत या शब्दातच जणू काही नवीन आनंद देणारी जादूच आपल्याला गवसत असते. आणि हा असा जो वसंत ऋतू आहे, ऋतुराज वसंत असं ज्याला म्हटलेलं आहे लेखक कवींनी, तर असा हा वसंत ऋतू पाहिल्यानंतर आपल्याला हा जो आहे हा चैत्र, फाल्गुन आणि वैशाख या तीन महिन्यांमध्ये ह्या वसंताचे खरं तर मुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. खरं तर एक दुसऱ्यात हे काही मिसळत नाहीत, पण तरीसुद्धा चैत्र हा वसंतात्मा मधुमास म्हटलेला आहे. वसंतात्मा म्हणजे आपण जी काही नवीन जीवनाला सुरुवात करतो त्याला वसंतात्मा म्हणायचं आहे. आणि मधुमास म्हणजे आपल्याला जे काही या ऋतूमध्ये वेगवेगळ्या झाडांचे जे विभ्रम पाहायला मिळालेले आहेत याला आपण मधुमास असं म्हणायचं आहे. तर ऋतुराजाचे किंवा या मधुमासाचं लक्षण ज्ञानेश्वरांनी अगदी सुंदर रीतीने त्यांच्या या ओव्यांमध्ये केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऋतुराज या वसंताला म्हटलेलं आहे की जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर गोळगे फरभार लावण्यसी. म्हणजेच काय, ऋतुश्रेष्ठ वसंताच्या द्वारामध्ये वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते, म्हणजेच नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. आणि हे दर्शन घडतं तर खरं तर फाल्गुनातच. पण मग मधुमास म्हटलंय याला, मग या मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे बरं, तर या महिन्यात हे सगळं सौंदर्य आहेच, पण फळांचं रूप दृष्ट लागेल असं आहे आणि फुलातून फळांतून मधुरस वाहतो म्हणून याला मधुमासही म्हटलेलं आहे. आता गोड वास, मधुवास म्हणजे गोड रस, गोड वास या फळा फुलातून आपल्याला वाहत असतो. कारण आंबा, कलिंगड ही अशी फणस यासारखी सुंदर सुंदर फळं आपल्याला त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहेत. मग आता हा मधुमास जो आहे हा आपल्याला फळा फुलातून अनुभवायचा आहे. मग यासाठी आपण अनुभवणार आहोत सौंदर्य ते पिंपळाचं, की चैत्रातल्या या पालवीचं रूप खरं तर खूपच मनोहरी. पण पिंपळाची झाडं पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असतात. मग आता ह्या गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका म्हणजे काय, तर पिंपळाला त्याच्या टोकावर येणारी सुंदरशी जी लालचुटू कशी पालवी आहे त्याला दुर्गाबाई भागवतांनी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका असं म्हटलेलं आहे. जुनी पाने गळता गळता नवीन येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यात खरं तर पहिल्यांदी भरत नव्हती, पण सगळी नवीन पानं आल्यानंतर खरोखरच उन्हा जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच झाडावर फुलले आहेत असं वाटतं. सुंदर पुष्पांचे गेंदच, गेंद म्हणजे गुच्छ, तर असा हा पुष्पांचा, पुष्प म्हणजे फुल, असे फुलांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असं वाटतं. झाडांची पालवी फार लहान असल्याने खूप हलत नाही बरं का, पण पानांची मात्र सारखी सळसळ आपल्याला जाणवते. म्हणजे प्रत्येक पानांचा ना सुद्धा एक आवाज असतो. तशी पिंपळाची पानं हलली ना की ती हलण्यातून जो काही आवाज येतो, वाऱ्याची झुळूक आली मंदशी की ही वाऱ्याबरोबर ही पानं हलतात,
आणि हलतात म्हणजे त्या आवाजाला काय संबोधलेलं आहे, सळसळ। त्यातल्या त्यात आमच्या घराच्या जवळ खरं तर एक पिंपळाचं झाड आहे, खूप ते फार बहारीचं दिसतं, बहारीचं म्हणजे अतिशय सुंदर। का बरं दिसतं ते लेखिकेने पुढे सांगितलेलं आहे की त्याच्यावर ही मधुमालतीची वेल जी आहे ना, ही प्रचंड वेल चढलेली आहे। चारही बाजूनी अगदी मध्यापर्यंत या झाडाला तिनं वेधून घेतलेलं आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी जणू काही खचून भरलेली आहे। खचून म्हणजे या मधुमालतीच्या वेलीला जागोजागी फुलं येतात आणि भरपूरसे फुलांचे जे गुच्छ आहेत ना, त्याला ती गुच्छांनी जणू काही गेंदा भरलेली आहे असंच वाटत आहे। आणि आता फुलायला आणखीन जागा नाही अशी ही मधुमालतीच्या वेलीची अवस्था असते। आणि ही दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची एकत्रित रीते होत असते। नुसतीच पालवी नाही तर हिरवी फळंही या झाडांप्रमाणे त्याच्या फांदी फांदीला ओढून अगदी चिपटून बसलेली असतात। आता पिंपळ आणि मधुमालती पाहिल्यानंतर आपल्याला घाणेरी या वृक्षाकडे जायचं आहे की सर्व फुलांमध्ये अतिशय हिरारीने, हिरारीने म्हणजे अग्रभागी पुढे की कशी नटलेली असेल, तर ही उग्र गंधी घाणेरी। आता प्रत्येक फुलाला एक त्याचा सुवास असतो, मग आता घाणेरीचा सुवास कसा आहे, उग्र उग्र गंधी घाणेरी असं तिला म्हटलेलं आहे। किती शोभिवंत हे फुलं आहेत बघा ना, की अगदी दुरंगी फुलांच्या गुच्छांनी भरलेली असतात। दोन रंग या घाणेरीच्या या पुष्पांमध्ये, या फुलांमध्ये आपल्याला आढळून येतात। गुलाबी फुलांमध्ये कुठंतरी एखादं पिवळं फुल आहे, कुठे एखाद्या पिवळ्या फुलांमध्ये कुठे एखादी गुलाबी, शेंदरी, पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, असे किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांचं रंगांचं वर्णन करावं। वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे रोजच्या व्यवहारामध्ये एकमेकांच्या शेजारी खरं तर न शोभणारेच, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत, विसंगत म्हणजे शोभून न दिसणारे असे रंग विशोभित दिसत नाही, विशोभित म्हणजे शोभून दिसत नाहीत असं नाहीये, तर उलट निसर्गामध्ये हे सगळे रंग आपल्याला खरं तर शोभून दिसतात। उलट हे सगळे रंग जर बघायला गेलं ना तर एकमेकांची शोभाच वाढवत असतात। आज आपण बघायला गेलो तर गुजरातमध्ये जर बघायचं असेल तर या भागामध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळच आहे, पण या घाणेरी या वृक्षाला या भागामध्ये खूप महत्व आहे। आपण खरं तर आपल्या भागामध्ये या घाणे तुच्छतेने याला घाणेरी असं म्हणतो। आणि या घाणेरीमध्ये बघायला गेलं तर रंगांची किती सुंदर विविधता आहे आणि हे रंग आपल्या डोळ्याला खरं तर आनंद देतच असतात, पण तिच्या या अतुलनीय रंग सौंदर्याला आपण खरं तर उपेक्षून पुढे जातो। म्हणजे हे जे रंग सौंदर्य फुलांचं, या फुलांकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं आणि आपण इतर फुलांकडे खरं तर वळतो। पण गुजरात प्रांतामध्ये याला चुनडी असं खरं तर सुंदर, यथार्थ यथार्थ म्हणजे योग्य नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे। नामाभिधान म्हणजे काय, नाव ओळखणं, त्याला एक जे घाणेरी हे नाव दिलेलं आहे ना, तर तिथं काय म्हटलंय, चुनडी। आणि या फुलांचं हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व रजपुतानातल्या चुनड्यांचा भडक रंगांचे रहस्य खरं मला उमगलं, कारण या ज्या रजपुताण्या किंवा रजपूत स्त्रिया ज्या आहेत आणि काठेवाडी स्त्रिया, हे त्यांच्या ज्या अंगावर वस्त्र घालतात, साडी किंवा ओढणी जे काही असेल, तर हे जे आहे ह्या सगळ्या रंगांचं मिश्रण आपल्याला त्यांच्या वस्त्र परिधानामध्ये आपल्याला दिसून येतं। खरं तर हे जे आहेत हे भडक रंग आहेत आणि आपल्याला ते विशोभित वाटतात, म्हणजे शोभून न दिसणारे वाटतात, म्हणून आपण त्यांची खरं तर कुचेष्टा करतो। म्हणजे असे भडक रंग वापरणं आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये पटत नाही। आपण जे कपडे रोजचे घालतो किंवा बाहेर जाण्याचे चांगले कपडे घेतो तेव्हा असे भडक रंग आपण घेत नाहीत, पण गुजरात प्रांतामध्ये या रंगांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि या रंगांची मिश्रणं आपण रोजच्या वस्त्रभरणामध्ये, म्हणजे रोजच्या पेहरावामध्ये जी वस्त्र घालतो तिथे आपण कटाक्षाने टाळतो, पण हेच लोक गुजरात आणि रजपूत स्त्रिया
तर ते आपल्या निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शतकानुशतक शिरोधार्थ मानत आलेली आहेत। म्हणजे या रंगांना त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्राधान्य दिलेलं आहे। भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेलं पाहून लेखिकेला खरं नवल वाटतं। नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे हा वाक्प्रचार इथे आलेला आहे की भारतीय रंगाभिरुचीचे रंग अभिरुची म्हणजे रंगांची आवड। आपण जर बघायला गेलो तर हे सगळे वेगवेगळे प्रदेश आहेत। या प्रदेशांमध्ये जसं वेगवेगळ्या रंगांना प्राधान्य आहे ते प्राधान्य आपल्याला नैसर्गिक आविष्कारामध्ये दिसतं। म्हणजे निसर्गामधले हे सगळे रंग आपण आपल्या वस्त्राभरणामध्ये उचललेले आपण पाहिलेले आहेत। आता आपल्याला सूर माराची झाडं पाहायची आहेत। आता सूर माराची झाडं ही जर बघायला गेलं तर नारळ हे जे आहे आपल्याला नारळ हे कोकणामधल्या समुद्र किनारी जास्त आपल्याला दिसून येतं। कारण तिथलची हवा पाणी हे त्या झाडांना तिथं पोषक आहे। आणि हे सुराची झाडं, सूर म्हणजे खरं तर दारू, मग या झाडांपासून दारू त्या ठिकाणी केली जाते। मग कधी कोकणात ते आढळतात, कधी वाळवंटामधल्या वृक्ष वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात। मग ही सूरमाडाची जेव्हा आपण ही झाडं पाहतो तर ही बाराही महिने हिरवी असलेल्या दिसतात आणि फळांनी नेहमी बहरलेली दिसतात। या फुलांना या झाडांना पल्लवांचा नखरा खरं माहीतच नाही। कारण आपण सूर माळाची झाडं पाहायला गेल्यानंतर पल्लव म्हणजे पानं, तर ही पानं वेगळीच आहेत की नेहमीच्या पिंपळासारखी वगैरे आपल्याला ही पानं इथं दिसत नाहीयेत। त्यांच्या पानं अगदी लांब लांब लचक अशी आपल्याला दिसतात। पण फाल्गुन जेव्हा लागतो ना तेव्हा अगदी फिक्या रंगाचं जावळ भुरभुरल्यासारखं यांच्या आपल्याला मस्तकावरती दिसतं। आणि या पानांच्या गाभ्यामधून वाढलेल्या नारळाच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचं पेव फुटतं। आता पानांच्या गाभ्यामधून हळूच आपल्याला नारळाचे लंगर म्हणजे घोस आपल्याला त्या ठिकाणी तिथं लागलेले दिसतात। आणि त्या सुक्या कळकट पेवातून बेताच्या रंगांच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडलेल्या दिसतात। चैत्राच्या मध्यापर्यंत ह्या लोंब्या आपल्याला दिसत राहतात। म्हणजे लांब अशा आलेल्या पांढऱ्या ज्या आहेत त्याला लोंब्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता नारळाची फुलं जर आपण पाहायला गेले ना तर निर्गंध म्हणजे याला कुठलाही सुवास नाही आणि टणक असतात। मांसूतपणा या फुलांना माहितीच नाही। पण जेव्हा झाडाखाली या फुलांचा जेव्हा ढीग पडतो किंवा ही फुलं जमिनीवर जेव्हा पसरली जातात तेव्हा याला याच्यातून आपण जेव्हा चार दोन फुलं उचलून आणि त्याचं निरीक्षण जर केलं तर हा टणकपणा आपल्या हाताला कधी बोचतच नाही। पाकळ्यांच्या या गुळगुळीत स्पर्शानं उलट आपली बोट सुखावतातच। तीन पाकळ्यांच्या फिक्या पिवळ्या रंगांची ही फुलं, या फुलाला किती पाकळ्या आहेत? फक्त तीन। आणि फिका पिवळा रंग या फुलांचा असतो। आणि तशा आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी आपल्याला झालेली दिसते। म्हणजे बारीक बारीक तंतू याच्यामध्ये आलेले दिसतात। तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला असं लेखिकेने याचं इथं वर्णन केलेलं आहे। कसं म्हटलंय? तर तीनच पाकळ्या आपण तीन पाकळ्यांचा फुलांचा पेला असं इथं म्हटलेलं आहे। याचं सौंदर्य जेव्हा आपण पाहतो या आकाराचं तेव्हा आपण मुग्ध होतो, आनंदित होतो, आश्चर्यचकित होतो। नारळाचं हे नखा एवढं फूल खरं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला खरं खूप गंमतच वाटते। कारण एवढा मोठा हिरवागार जो नारळ आपल्याला दिसतो आणि त्या मनाने त्याचं जे फूल आहे हे फूल आपल्याला खूपच अगदी छोटंसं त्या मनाने दिसत असतं। आता करंजीचं आणि कडुनिंबाच्या झाडाची आपल्याला वैशिष्ट्य पाहिजे। कडुनिंबाचं झाड हे जे आहे हे निळसर फुलांच्या तुऱ्यांनी अगदी भरून गेलेलं आहे। त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम असा आपल्याला दिसतो। त्याच्या शेजारीच हे करंजीचं झाड कसं आहे कडवट आणि उग्र वासाचं। वास कसा आहे करंजीच्या झाडाचा फुलाचा? तर कडवट आणि उग्र। झाड मात्र सबंद फुललेलं आपल्याला दिसतं नेहमी। करंजीच्या या फुलाचं अलौकिक रूप आपल्याला दिसून येत आहे। खरं तर नखा एवढीच कळी आहे याची आणि तीही कशी आहे करंजीच्या आकाराची। पांढरी हिरवी पण फुल उमललं ना अगदी वेगळंच आपल्या नजरेसमोर दिसतं। कारण त्याच्या आत एक आहे ना निळी जांभळ्या नाजूक सुंदर रंगाची कळी आणि तिच्या डोकीवर
अर्धवर्तुळाकार अशी पांढरी टोपी आपल्याला दिसून येते. जणू काही टोपडं घातलेला हा बाल घनश्यामच आपल्याला दिसतो, म्हणजे छोटासा श्रीकृष्णाचं रूप ज्याच्या डोक्यावर टोपी आहे असा हा श्रीकृष्ण जणू काही या करंजीच्या फुलातून आपल्याला दिसतो. आणि रस्त्यावर पडलेला जेव्हा या फुलांचा खच पाहतो तो अतिशय रमणीय आपल्याला दिसतो. रमणीय म्हणजे अतिशय सुंदर, आपल्या मनाला भावणारा हा खच फुलांचा दिसत असतो. आता चैत्र म्हटलंय आपण त्याला, त्याला काय म्हटलंय, वसंत आत्मा मधुमास असं म्हटलेलं आहे. मग हा असा ऋतुराज वसंत याचं जेव्हा आपण वर्णन अनुभवतो ना, तेव्हा यातली पर्णशोभा आणि फळशोभा आपल्याला दिसते ती आम्र आणि फणस वृक्षावरून. की पर्णशोभेचं आणि फळशोभेचं जर वर्णन पाहायचं असलं चैत्रातलं, तर आंब्या फणसाच्या या वृक्षांशिवाय ते पूर्ण होणारच नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणार, सहकार म्हणजे सहकार्य करणार हे आंब्याचं खरंतर झाड. लांब लचक देठांना लागलेल्या कैऱ्यांचे हिरवे गोळे जे आहेत हे वाऱ्याबरोबर अगदी झोके घेत असतात. आणि या वेळेला बघा निसर्गाची किमया कशी आहे. आपण पिकलेला आंबा आपल्या घरामध्ये येतो आणि तो आल्यानंतर त्याचा मधुर सुवास आणि चवीने आपण मुग्ध होतो. पण निसर्गाची किमया किती छान आहे. हे आंब्याच्या वृक्षाला जेव्हा त्या वाऱ्याबरोबर हे हिरवे गोळे लागतात ना, मग हे हिरवे गोळे परिपक्व झाले की नाही हे बघायला निसर्गाची जादू किंवा किमयाच आपण बघणार आहोत. की ह्या झाडाला लागलेले जे हिरवे गोळे आहेत ना, ते पोपट किंवा कावळे त्या झाडावर जमा होतात आणि त्या पाडाला लागलेल्या आहेत की नाही. पाडाला लागलेल्या म्हणजे काय, की त्या पिकल्या आहेत की नाही, परिपक्व झालेत की नाही हे बघायला निसर्गाने त्याचेच त्याचे मैत्रीचे अनुबंध कसे निर्माण केलेत. बघा की कावळे आणि पोपट ह्या ताज फळांना चोची मारतात आणि मग बघतायत की हे परिपक्व झालं आहे की नाही आणि चोचींनी आपल्या प्रहार करतात. खरं तर हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला खूप मौज वाटत असते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचं कूजनही या झाडांवर चालत असते. खरं ग्रीष्म लागलेला असतो, खरं उन्हाळा लागलेला असतो आणि सगळीकडे रखरखीत असतं. पण या रखरखीत वातावरणामध्ये सुद्धा कोकिळेचं पहाटेच्या वेळी ऐकू येणारं कूजन अगदी मनाला मोहून जातं. आणि हा कोकिळ पक्षी आपल्या आवाजाने आपल्याला साथ घालत असतो आणि हे कोकिळेचं कूजन आपल्याला याच झाडांवरून जणू काही ऐकायला येत असतं. कैऱ्या जेव्हा जून म्हणजे जुन्या व्हायला लागतात, एकीकडे पानंही झाडायला लागत असतात, आंब्याची पानं सुद्धा गळून पडतात, पण कधीही बघा आंब्याचं झाड कधीही आपल्याला वृक्ष दिसत नाही. वृक्ष म्हणजे काय, तर कधीही त्याची पानं गळून पडलेली आहेत हे कधीही आपल्याला दिसत नाहीत. कारण चैत्रामध्ये या उष्मामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये या झाडाला त्याचे पालवी म्हणजे कोळी पानं अगदी घोषच्या घोष लागत असतात आणि कैऱ्यांबरोबर हेही वाऱ्याची झुळूक आली की तेही त्याच्याबरोबर झोके घेत असतात. माघातल्या या मोहरांच्या झुपक्यांनी हे भरलेलं सुगंधानं दरवळलेलं झाड खूपच सुंदर दिसतं आणि विलोभनीय दिसतं हे सांगणं खरं तर खूप कठीण. आणि हे सौंदर्य अनुभवायचं असेल तर आपल्याला ह्या आंब्याच्या झाडाकडे बघावं लागणार आहे. त्याचबरोबर फणसाचं झाड जे आपण अनुभवलेलं आहे की ते आत्ताच आपण आधीच्या चित्रामध्ये पाहिलेलं आहे की फणसाला पालवी नसली तरीही ते झाड टवटवीत दिसतं. ते कारण का, तर त्याच्या पायापासून तर डोक्यापर्यंत जी काही फळं लादलेली आहेत ती आपल्या नजरेत भरत असतात आणि फणसाला फुलं धरत नाहीत. बघा प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे. आपण काय पाहिलं, तर आम्र वृक्षाला मोहर येत असतो, जानेवारीच्या आसपास त्याला मोहर येतो आणि मग छोट्या छोट्या बाळ कैऱ्या याला लागत असतात. पण फणसाचं तसं नाहीये, तर फणसाला ही फुलं काही धरत नाहीत. तर काय होतं बघा, की पौष आणि माघामध्ये त्याला हिरवे कोके येतात. की त्या झाडांच्या त्या पानांच्या फांदीतून कोका म्हणजे एक लांबसर फांदीसारखा तुरा येत असतो आणि हा तुरा
कसा असतो तो फुगीर मिरची सारखा, आपली जी ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची असते ना ती कशी फुगीर असते, तसा हा कोका या ठिकाणी असतो आणि एक एक कोका दुभंगतो आणि मग ते फणस त्या झाडाला लागतात। त्याचं वरचं जे तपकिरी टर्फल आहे ना, टर्फल म्हणजे वरचं आवरण, तर हे तिथं गळून पडतं आणि आतला हिरवा गुळगुळीत असा फणस, तुकतुकीत असा आपल्याला दिसायला लागतो। काही दिवसांनी मग काय होतं, त्याच्यावर खसखशीसारखे बारीक दाणे येतात आणि हे दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात। तंतू म्हणजे छोटे छोटे धागे आणि याच्या खालूनच त्याचे काटे, फणस पाहायला गेलं तर आपण फणसाला हात लावला त्याच्या पृष्ठभागाला तर त्याचे कसे काटे आपल्या हाताला बोचत असतात आणि हे काटे जे आहेत हे तंतू गळाले की पूर्ण अवयवानी युक्त असा मोसंब्यासारखा छोटा छोटा फणस तयार व्हायला लागतो। आणि याचं या झाडाचं वैशिष्ट्य काय की बुंध्यापासून ही फळं धरतात, म्हणजे झाडाच्या बुंधा जो आहे हा जमिनीशी अगदी एकरूप असतो आणि या जमिनीच्या या खोडापासून या बुंध्यापासून फळं अगदी झाडाला वरपर्यंत लागलेली असतात। खरं तर याचं फळ पाहायला गेलं ना ते एवढं मोठं वाढलं की ते त्या जमिनीतल्या मातीमध्ये अर्ध गाडूनही जातं, अर्ध त्यामध्ये लपूनही जातं, पण तरी सुद्धा हे फणसाचं झाड आपल्याला अगदी मोहून जातं। या झाडांची वैशिष्ट्य पाहिली आपण, पण या झाडांबरोबर या पक्ष्यांना राहायला घरटी सुद्धा असतात। मग आपल्या या उन्हाळ्याच्या काळामध्ये बाहेरची उष्णतेपासून या पशुपक्षी संरक्षण करण्यासाठी आपल्या घरट्यांमध्ये आसरा घेत असतात आणि मग असा हा संपूर्ण चैत्र महिना हा वसंत ऋतूने कसा रूप रस गंधमय झालेला असतो। याचं निसर्गामधलं रूप कसं आहे, वेगळं फुलून आलेलं आहे। आंब्याच्या फणसाच्या नारळाच्या झाडांनी मधुमालतीच्या झाडांनी याचा गंध चोहीकडे पसरलेला असतो। असा हा रूप रस गंधमय असा हा वसंत ऋतू हा या चैत्र मासाची हा शोभाच वाढवत असतो आणि ही शोभा आपल्याला दिसून येते ती त्या झाडांवर बांधल्या जाणाऱ्या किंवा बांधल्या गेलेल्या काही पक्ष्यांच्या घरट्यांनी। आणि पक्ष्याची घरटी ही या ठिकाणी बांधून पूर्णत्वाला आलेली दिसतात। सुगरण पक्षी आपलं वेगळ्याच पद्धतीने घरटं बांधतो, चिमण्या कावळे हे वेगळ्याच पद्धतीने आपलं घरटं बांधत असतात आणि मग ही कशी घरट्यांचे पण आकार विविध आहे। जसे आपण घरांमध्ये राहतो आपले घरांचे आकार वेगवेगळे असतात, तसे या निसर्गानेच या पशुपक्ष्यांना अतिशय सुंदर असं कारागिरीचं कौशल्य बहाल केलेलं आहे। ते आपले एक एक गवताची काडी गोळा करून करून अगदी ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण करेल असं भरभक्कम घरट ते बांधत असतात। आणि मग ही काही लोंबत्या आकाराची कधी घरटी असतात, कधी वाटोळ्या चेंडूसारखी गोल अशी घरटी आपल्याला दिसतात, कधी पसरट गोल अशी सुद्धा ही घरटी आपल्याला दिसत असतात। आणि हा घरट्यांचा रंग आपण पाहायला गेलो तर काळपटसर तपकिरी असा हा रंग याचा असतो, म्हणून लेखिकेने इथे या घरट्यांना काय संबोधलेलं आहे, काळी कबरी घरटी, म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हच वाटतात। कारण विरामचिन्ह जी आहेत, स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह ही वाक्याची शोभा वाढवतात आणि वाक्याला वेगळा अर्थ प्राप्त करून देत असतात। कारण सरळ साधं सरळ वाक्य हे अर्थपूर्ण आपल्याला वाटत नाही, त्यातला आशय नेमका आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही, पण जेव्हा विरामचिन्ह घातली की ते अर्थ विलोभनीय दिसतं आणि अर्थाने खुलून येतं। तशीच ही घरटी निसर्गाच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हच आपल्याला वाटत असतात। आणि हा जो माधुर्य म्हणजे गोड, तर हा माधुर्याचा थेंब आपल्या अभिरुचीला पुरेसा वाटतो। कारण निसर्गाचे हे सौंदर्य विलोभनीय असं आहे आणि हा निसर्गाचा थेंब आपल्या अभिरुचीला पुरेसा वाटत आहे। म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं। लेखिका आपल्याला पाठ संपता संपता म्हणतायत की निसर्गाचं एक खूप विराट असं मोठं रूप आहे आणि हे विशाल रूप आपण त्याचा शोध घेण्यापेक्षा ह्या चित्रलिपीतील निसर्गाचे अनेक घटक आहेत, दरी, डोंगर, नद्या
अनेक निसर्गाचे वेगवेगळे रूप आहेत, पण या रूपापेक्षाही याचा सगळ्याचा शोध घेण्यापेक्षा या स्थूल विराम चिन्हांकडेच लेखिकेला पाहायला जास्त आवडतं. ही स्थूल विराम चिन्ह म्हणजे काय आहे? हे निसर्गाने जे पशु पक्ष्यांना दिलेले घरटे आहेत, या घरट्यांचा शोध घेणं हे लेखिकेला इथे खूप आवडतं. म्हणजे वसंत ऋतू हा वसंत आत्मा, वसंत हृदय, ऋतुराज वसंत, या वसंताचं विलोभनीय दर्शन या पाठातून आपल्याला लेखिका दुर्गा भागवत यांनी अतिशय सुंदर मनोरम्य पद्धतीने आपल्या डोळ्यापुढे उभं केलेलं आहे. आणि म्हणूनच खरं तर या पाठाचं शीर्षक वसंत हृदय चैत्र हे खरोखरच सार्थक असं आहे. कारण या पाठातील या वेगवेगळ्या वर्णनामुळे आपल्याला वसंताचं, वसंत ऋतू म्हणजे नेमकं काय आहे, वसंताचं आगमन होतं म्हणजे निसर्गामध्ये होणारे बदल आपण या पाठाच्या निमित्ताने अनुभवलेले आहेत. आपण माझा आवडता ऋतू ह्या अनेक विषय घेऊन आपण हा निबंध खुलवत असतो, पण आता आपणास आपला आवडता ऋतू वसंत असं म्हणण्यास सुद्धा काही हरकत नसावी. कारण वसंत हा आपल्या पूर्ण सगळ्या भारतीय संस्कृतीलाच एक वेगळी सुरुवात करून देतो आणि एक वेगळी कलाटणी या सगळ्या ऋतूंना देतो, तसेच आपल्या जीवनालाही देतो. म्हणूनच त्याला वसंत हृदय चैत्र म्हणणं खरोखरच यथार्थ होणार आहे. तर या पाठातून या वसंत ऋतूचं हे सगळं विलोभनीय दर्शन आपण पाहिल्यानंतर आता मी इथं थांबते, माझ्या शब्दांना इथं मी विराम देते. आणि मित्रांनो, या पाठातून आपल्याला अनेक वृक्षांचं महत्त्व आणि त्याचा जी एक कलाकुसर आहे त्या वृक्षामध्ये फुलण्यामध्ये ती आपण अनुभवलेली आहे. तर इथंच मी थांबते मित्रांनो, आणि धन्यवाद.